नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एव्हरीथिंग फॉर इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. भारतीय अर्थशास्त्राच्या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आज भाग 17 आपण 6व्या पंचवार्षिक योजनेबाबत माहिती घेणार आहोत. ही योजना 1980 आणि 85 या दरम्यान राबवलेली दिसते. मागील भागात आपण पाहिलं होतं सरकती योजना म्हणजे काय. या भागात आपण 6वी पंचवार्षिक योजनेबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत व 6व्या पंचवार्षिक योजनेवर संभाव्य प्रश्न काय विचारले जातील याविषयी देखील थोडक्यात आढावा देखील घेणार आहोत. काँग्रेस शासनाने नेहमीची पंचवार्षिक योजना पुन्हा सुरू केली गेली दिसते, कारण 1978 जनता दल सरकारने सरकती योजना लागू केली गेली होती. मात्र 1980 पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर आले व त्यांनी पुन्हा आपली पूर्वीची पंचवार्षिक योजना अंमलात आणण्यास सुरुवात केली. आर्थिक पायाभूत रचनेवर म्हणजेच या पंचवार्षिक योजनेत 6व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक पायाभूत रचनेवर अधिक भर देण्यासाठी लक्ष समूह ही संकल्पना वापरण्यात येऊ लागली. यामुळे 6व्या योजनेत ग्रामीण क्षेत्रासाठी विविध महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या रोजगाराबाबतच्या, आणि याच योजनाकाळामध्ये इंदिरा गांधी यांचा मृत्यू देखील झाला. तर आपण ही योजना काय आहे, या योजनेत कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत त्याविषयी आता जाणून घेऊया. या योजनेच्या कालावधीचा विचार केला असता 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 या कालावधीमध्ये ही योजना राबवली गेली. या 6व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते श्रीमती इंदिरा गांधी. त्यांच्या निधनानंतर राजीव गांधी हे अध्यक्ष झाले. उपाध्यक्ष एन डी तिवारी, शंकरराव चव्हाण आणि पी व्ही नरसिंहराव हे या योजनेस लाभलेले दिसतात. शिवाय या योजनेसाठी प्रतिमान एलन एस मान आणि अशोक रुद्र यांनी तयार केलेल्या खुल्या सातत्य प्रतिमानावर आधारित आराखडा हे प्रतिमान वापरले गेले होते. म्हणजेच आपण मागच्या वेळी बघितलेलं की 4थ्या योजनेपासून एलन मान आणि रुद्र यांचंच मॉडेल 7व्या योजनेपर्यंत वापरलं गेलं होतं. आता आपण बघूया यामध्ये मुख्य भर कशावर दिला गेला होता. तर या योजनेमध्ये मुख्य भर हा ऊर्जा क्षेत्रावर दिला गेला, तसेच दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मितीवर देखील भर दिला गेला. म्हणून या योजनेचं नाव काय ठेवलं गेलं, तर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मितीची योजना. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणकोणती होती, तर आर्थिक वाढीचं लक्ष या योजनेमध्ये 5.2 होतं, ते साध्य 5.5% झालं आहे. म्हणजे योजना यशस्वी झालेली दिसते. पुढचा घटक जो आहे तो 3,40,00,000 रोजगार निर्मितीचं लक्ष किंवा निर्मिती करण्याचं ध्येय या योजनेमध्ये ठेवण्यात आलं होतं. आर्थिक आणि तांत्रिक स्वावलंबन कसे प्राप्त करता येईल याचा देखील प्रयत्न 6व्या योजनेमध्ये झालेला दिसतो. शिवाय अजून एक उद्दिष्ट यासाठी ठेवलेलं होतं, लोकसंख्या नियंत्रणासाठी छोटे कुटुंब सुखी कुटुंब हे लक्ष देखील 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवलेलं दिसतं. अशा प्रकारे मुख्य भर योजनेचं नाव आणि प्रमुख उद्दिष्ट 6व्या योजनेची असलेली आपणास दिसतात. आता पुढचं बघू राजकीय घटना कोणकोणत्या झाल्या 6व्या योजनेमध्ये. तर ऑपरेशन ब्लू स्टार, आपल्याला माहिती आहे पंजाब प्रांतात सुवर्ण मंदिरात आतंकवादी हे ठाण मांडून होते. त्यांची मागणी स्वतंत्र खलिस्तानची होती. त्यावेळी ह्या ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व कोणी केले होते, तर मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांनी हे ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व केले होते. तर आपले ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं की सुवर्ण मंदिरात ठाण मांडून बसलेल्या अतिरेक्यांना शह देण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार हे राबवण्यात आलं होतं. ते 3 ते 6 जून 1984 दरम्यान राबवलं गेलं होतं. एवढंच या इथे महत्त्वाचं आहे. पुढचा जो घटक आहे भोपाळ गॅस दुर्घटना, आपल्याला माहिती आहे 1984 मध्य प्रदेशमधील भोपाळ या शहरामध्ये युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कीटकनाशक तयार करणाऱ्या कारखान्यातून मिथाईल आयसोसायनेट या विषारवायूची मोठ्या प्रमाणात गळती झाली व त्यामुळे अनेकांना अपंगत्व आले, अनेकांचे मृत्यू देखील झाले. ही भोपाळ गॅस दुर्घटना 2 व 3 डिसेंबर 1984 घडली. या दोनच महत्त्वाच्या घटना या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडलेल्या दिसतात. आता आपण योजनागत विकासाकडे वळूया. योजनागत विकासाबाबतच्या काय घटना घडल्या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची सुरुवात 2 ऑक्टोबर 1980 झाली. या योजनेचा उद्देश काय होता, तर गरिबांना दारिद्र्यातून वर काढण्यासाठी आर्थिक स्वावलंबन देणे हा या योजनेचा उद्देश होता. अशा ग्रामीण गरिबांना व्यापारी बँक, सहकारी बँक तसेच प्रादेशिक बँकांमार्फत अर्थसहाय्य दिले गेले. दुसरी जी योजना सुरू केली गेली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, त्यालाच आपण नॅशनल
रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम असे देखील म्हणतो, ती 2 ऑक्टोबर 1980 रोजी सुरू केली गेली। या योजनेचा हेतू काय होता? ग्रामीण अकुशल गरिबांना उत्पादक रोजगार संधी देणे या उद्देशाने ही योजना सुरू केली गेली। आता पुढची जी योजना आहे ती कोणती आहे पाहूया, तर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना ही 15 ऑगस्ट 1983 रोजी सुरू केली गेली। यालाच आपण इंग्रजीमध्ये रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम असं देखील म्हणतो। या योजनेचा हेतू काय होता, तर भूमिहीन ग्रामीण मजुरांना रोजगाराचे आश्वासन व ग्रामीण भागात उत्पादक प्रकल्प निर्माण करणे हे या योजनेचा उद्देश होता। यासाठी ही योजना सुरू केली गेली होती। कोणती आहे पर पुढील योजना ही आहे, ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास, म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो, डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड इन रुरल एरियाज, ही 1982 सुरू केली गेली। या योजनेचा हेतू ग्रामीण गरीब स्त्रियांना स्वयंरोजगार मिळावा हा उद्देश होता। ही योजना डेन्मार्क या देशाच्या मदतीने सुरू केली गेली। आता या सर्व ज्या योजना आहेत त्याच्या तारखा लक्षात ठेवा, कधी सुरू झाल्या, त्यांचे उद्देश काय होते, शिवाय त्या कोणत्या देशाच्या मदतीने, आता ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास ही योजना कोणत्या देशाच्या मदतीने सुरू केली गेली, तर डेन्मार्क या देशाच्या मदतीने सुरू केली गेली। परीक्षेत सरळ प्रश्न येऊ शकतो। शिवाय जी योजना सुरू झाली ती तारीख देखील महत्त्वाची आहे, ती देखील लक्षात ठेवा। पुढची कोणती योजना आहे ती आता पाहूया आपण। नवीन 20 कलमी कार्यक्रम सुरू केला गेला। आपल्याला माहिती आहे 5व्या योजनेमध्ये 20 कलमी कार्यक्रम सुरू केला गेला होता, त्याच धर्तीवर त्यात सुधारणा करून नवीन 20 कलमी कार्यक्रम 14 जानेवारी 1982 पासून सुरू केला गेला। शिवाय मित्रांनो, 2 नवीन लोहपोलाद प्रकल्प देखील या योजना काळात सुरू केले गेले। एक पहिला प्रकल्प सालेम हे तमिळनाडू या ठिकाणी आहे, तेथे 1982 हा लोहपोलाद प्रकल्प सुरू झाला, व दुसरं ठिकाण आहे विशाखापट्टणम, तो आंध्र प्रदेश या राज्यात आहे, तर तो देखील 1982 प्रकल्प सुरू केला गेलेला आपणास दिसतो। मित्रांनो, आता पुढची योजना कोणती आहे ती बघूया, तर बायोगॅस कार्यक्रम हा 1981-82 सुरू केला गेला। यालाच आपण इंग्रजीमध्ये नॅशनल बायोगॅस अँड मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोग्राम असं देखील म्हणतो। या कार्यक्रम सुरू करण्यामागे उद्देश काय होता, तर घरगुती इंधन पुरवणे, सेंद्रिय खत पुरविणे, जंगलावरील ताण कमी करणे व ग्रामीण स्वच्छता हे उद्देश या कार्यक्रमामागे ठेवण्यात आले होते। शिवाय डेअरी विकास कार्यक्रम हा देखील 1983 सुरू केला गेला, व राष्ट्रीय बियाणे कार्यक्रम देखील 1983 सुरू केले गेलेला या योजना काळात आपणास दिसतो। अशा प्रकारे या कालावधीमध्ये योजनागत विकास झालेला आपणास दिसतो। आता आपण बघूया बँकिंग विकासाबाबत या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय घटना घडल्या। तर पहिली जी घटना होती ती 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण केले गेले। या 6 बँका 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या होत्या, त्यामुळे 15 एप्रिल 1980 रोजी या 6 बँकांचे राष्ट्रीयकरण केले गेले। आता परीक्षेमध्ये आपणास किती बँकांचे राष्ट्रीयकरण केले गेले हे देखील विचारू शकतात, व ठेवी किती होत्या त्यांच्या। आता आपण एक या इथे मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, आपल्याला माहिती आहे 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते, तर त्यांच्या ठेवी किती होत्या, तर त्या 50 कोटी होत्या। यावेळी मात्र 1980 ज्या 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं त्यांच्या ठेवी किती होत्या, तर 200 कोटीपेक्षा जास्त होत्या। ह्या छोटे छोटे मुद्दे लक्षात ठेवा, परीक्षेत कसाही प्रश्न आला तरी तो तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे। आता पुढचं बघूया, एक्झिम बँकेची स्थापना देखील केली गेली 1 जानेवारी 1982। ही एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक असल्यामुळे त्याला एक्झिम बँक असे म्हणतात। आता पुढचं कोणती बँक चालू केली गेली ते देखील महत्त्वाचं आहे, की नाबार्ड। आता आपण नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ही बँक 12 जुलै 1982 रोजी सुरू केली गेली दिसते। शिवरामन समितीने या बँकेची स्थापनेची शिफारस केली गेली होती। यासाठी नाबार्ड कायदा 1981 केला गेला, मात्र RBI कृषी पतविभाग, ग्रामीण नियोजन पतकक्षा, कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ यांच्या एकत्रीकरणातून 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना केली गेली। आता या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिवरामन समिती, नाबार्ड कायदा 1981, नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे व त्याची स्थापना दिनांक म्हणजेच 12 जुलै 1982 या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करून ठेवा। अशा प्रकारे बँकिंग विकास 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेला दिसतो। आता आपण एकंदरीत या योजनेचा विचार केला गेल्यास सर्वात जास्त खर्च हा ऊर्जा क्षेत्रावर केला गेला होता, कारण ऊर्जा क्षेत्रावर भर या योजनेत दिला गेला होता। शिवाय कृषी क्षेत्रावर 24% खर्च केला गेला,
उद्योग क्षेत्रावर 16% केला गेला, वाहतूक क्षेत्रावर 16% आणि सामाजिक सेवांवर 16% खर्च केला गेला होता या योजनेअंतर्गत। शिवाय मित्रांनो, अन्नधान्याच्या उत्पादनात या योजनेकाळात वाढ झाली होती। 1979-80 साली 109 दशलक्ष टन असलेलं अन्नधान्याचं उत्पादन 1984-85 साली 145.5 दशलक्ष टन इतकं मोठ्या प्रमाणात वाढलं। व याच योजना काळात देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं। म्हणजेच आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता या योजना काळात प्राप्त झालेली आपणास दिसते। म्हणून हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। असा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या योजना काळात आपणास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण म्हणून घोषित केलं होतं, तर 6व्या पंचवार्षिक योजना काळात आपणास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण म्हणून घोषित केलं गेलं होतं। तर या काळात महागाई देखील वाढली होती। शिवाय संत औद्योगिक वाढ देखील होती। अपेक्षित 7% औद्योगिक वाढ होती, मात्र प्रत्यक्षात ती 5.5% इतकीच औद्योगिक वाढ झाली होती। GDP चा वृद्धीदराचं लक्ष्य काय होतं, तर ते 5.2% इतकं होतं। साध्य मात्र आपणास किती झालं, 5.5%, म्हणजे जास्त झालेलं आहे। ही 6वी पंचवार्षिक योजना जी आहे ती यशस्वी ठरली। संतुलित विकास व सर्व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिक यशस्वी मानली जाते। अडीचा दर 5% अधिक साध्य होण्यास या योजनेपासून सुरुवात झालेली दिसते। आता एकंदरीत या योजनेवर कसे प्रश्न येतील याचा देखील आढावा मी या इथे घेतलेला आहे। तर पहिला प्रश्न आहे, लक्ष्य समूह ही संकल्पना कोणत्या योजनेपासून वापरण्यात येऊ लागली, असा देखील प्रश्न या योजनेवर येऊ शकतो। शिवाय IRDP, NREP आणि RLEGP या महत्त्वांच्या योजनाबाबतची माहिती, म्हणजे त्या योजना स्थापन करण्याच्या किंवा सुरू करण्याचा उद्देश शासनाचा काय होता, शिवाय या योजना किती साली किंवा कोणत्या दिवशी सुरू करण्यात आल्या आहेत, तारखा महत्त्वाच्या आहेत, उद्देश महत्त्वाचा आहे, त्या योजनेबाबत तुम्ही महत्त्वाची माहिती जाणून घ्या, ती मागे आपण पाहिलेली आहे। या योजनांचे उद्देश, स्थापना दिनांक, सुरुवात दिनांक हे महत्त्वाचे आहेत, ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। शिवाय कोणकोणत्या बँका या योजनेकाळात स्थापन झाल्या, आपण पाहिलं की बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, एक्झिम बँकेची स्थापना झाली, नाबार्ड बँकेची स्थापना झाली, त्याविषयी डिटेलमध्ये माहिती परीक्षेच्या आधीही करून ठेवा, कारण प्रश्न कसाही आला तरी तो तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे। शिवाय 5व्या व 6व्या योजनेमध्ये अंतर का होते, कारण आपण बघितलं की आणीबाणी लागली, आणीबाणीनंतर जनता सरकार सत्तेत आलं, जनता सरकारने सरकती योजना ही सुरू केली आणि पुन्हा परत काँग्रेस सरकार सत्तेवर आलं व त्यांनी पुन्हा पूर्वीपासून चालत आलेल्या पंचवार्षिक योजना सुरू केल्या गेल्या, म्हणजे सरकती योजनेला विराम दिला गेला। अशा प्रकारे 5व्या व 6व्या योजनेमध्ये अंतर पडलेलं दिसतं। हे देखील तुम्ही महत्त्वाचे पॉईंट आहेत, ते देखील परीक्षेच्या आधी करून जावा। अशा प्रकारे ही 6वी योजना अंमलात आली, त्याबाबतीत या घटना घडल्या, तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा घटक महत्त्वाचा होता। सध्या गटब आणि गटक परीक्षांसाठी या घटकावर अनेक प्रश्न येतात, पूर्वपरीक्षेमध्ये येतात, मुख्य परीक्षेमध्ये येतात, तरी हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा। अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना व अर्थशास्त्रविषयक घडामोडी या चॅनलवर अपलोड केल्या जातात, त्या व्यवस्थित ऐकत जावा, त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये देखील होईल। तरी हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल तुमचे धन्यवाद मित्रांनो।